आणि आपण एखाद्या पक्षामध्ये का आहोत हे विचार करून त्या पक्षामध्ये काम करणं गरजेचं आहे. त्या हिशोबाने मला त्यांच्या त्या वृत्तीला विरोध आहे, मला व्यक्ती म्हणून कोणाचा विरोध. सगळ्याच काँग्रेसच्या सेशन्समध्ये जे निर्णय होतात की महिलांना, युवकांना, SC प्रवर्गाला आपण प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, ही खरं तर वेळ असते अंमलबजावणी करण्याची. इलेक्शनमध्ये तुम्ही संधी दिली पाहिजे. बिगुल वाजलय महाविकास आघाडीकडून शिर्डीसाठी तुम्ही स्वतः इच्छुकता दाखवलेली आहे, काय सांगाल? शिर्डी लोकसभेसाठीची जी सध्या स्थिती आहे त्याच्यामध्ये बघता काँग्रेस पक्षाचं जे एकूणच इथे बलाबल आहे, आदरणीय बाळासाहेब थोरात झाले, त्याच्यानंतर लहू कानडे साहेब झाले, तर त्यांच्या माध्यमातून काँग्रेसची तिकडे बांधणी जास्त स्ट्रॉंग आहे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर जे मतदारसंघामध्ये एकूणच वातावरण आहे ते काँग्रेससाठी पोषक आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण ती जागा काँग्रेसला सोडावी असं मागणी करत आहोत. अर्थात अजूनही सगळ्या विषयांवरती पूर्णविराम मिळायचा आहे, त्याच्यावरती अजूनही चर्चा सुरू आहे. काही अडलेल्या जागांमध्ये शिर्डीचं नाव आजही घेतलं जातं, त्यामुळे आम्ही सगळे होपफुल आहोत की त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय येईल. तुम्ही स्वतः भाऊसाहेब चौरांना विरोध दर्शवला, काय नेमकं? कसं असतं, राजकारणांमध्ये काही प्रवृत्ती असतात ज्याला आपण कुठेतरी थांबवणं गरजेचं असतं. माझं वैयक्तिक कोणाशी काही भांडण नाही, पण ज्या भूमिका आपण वेळोवेळी घेतो त्याच्यामुळे आपला स्वतःच तर नुकसान होतंच, पण मतदारसंघाचंही खूप मोठं नुकसान होतं. 2008 सेवानिवृत्त झाल्यानंतर सर्वप्रथम काँग्रेसमध्ये त्यांनी यायचा प्रयत्न केला, काँग्रेसकडून तिकीट मिळत नाही म्हणून ते शिवसेनेत, म्हणजे पहिली गद्दार ही काँग्रेसची झालेली आहे, शिवसेनेत गेले. शिवसेनेमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली, ते जिंकून आले. शिवसेनेमध्ये 5 त्यांनी काम केलं आणि मग परत शिवबंधन आणि साईबाबांची खोटी शपथ खाऊन ते तोडून ऍक्च्युली त्यांनी पुन्हा मग काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर तिकीट मिळालं आणि इलेक्शन हारले. आता पक्षात राहून जर पक्ष बांधला असता, आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी मतदारसंघ बांधला असता, तर साहजिकच त्यांना पुढे फ्युचर होतं पक्षामध्ये. पण तसं न करता पुन्हा 2014 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये जाऊन त्यांनी श्रीरामपूरची विधानसभा निवडणूक ही भाजपच्या माध्यमातून लढवली. त्यावेळेस कोण कोण होतं निवडणुकीमध्ये? काँग्रेसचा कॅन्डिडेट होता, शिवसेनेचा कॅन्डिडेट होता आणि भाजपचा कॅन्डिडेट म्हणून भाऊसाहेब आचरे होते. मग तेव्हाही भाजप आणि काँग्रेस आणि शिवसेना याच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे. पुन्हा 2019 त्यांनी अपक्ष ही शिर्डी लोकसभेची निवडणूक लढवली, तेव्हा पण काँग्रेसचा कॅन्डिडेट होता आणि शिवसेनेचा कॅन्डिडेट समोर होता. पुन्हा तिथेही तिथे त्यांनी बंडखोरी केलेली आहे, गद्दारी केली. का आज पुन्हा काही वर्षांनी पक्षामध्ये काही काम न करता सरळ पुन्हा शिवसेनेमध्ये आले? पण शिवसेनेची जेव्हा फूट झाली, जेव्हा हे सरकार पडलं मवियचं आणि फूट झाली, तेव्हा आले का वागचोरे साहेब? तर नाही, ते आता 6-7 आधी आले. म्हणजे इलेक्शन बघून जर आपण असं सगळं करणार असू तर ही वृत्ती मला कुठेतरी चुकीची वाटते. आणि आपण एखाद्या पक्षामध्ये का आहोत हे विचार करून त्या पक्षामध्ये काम करणं गरजेचं आहे. त्या हिशोबाने मला त्यांच्या त्या वृत्तीला विरोध आहे, मला व्यक्ती म्हणून कोणाचा विरोध नाही. मॅडम, शिर्डी हा ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जातो आणि तिथं स्वतः बाळा उद्धव ठाकरे यांनी देखील आता सभा घेतला, शिर्डी पूर्णपणे पिंजून काढला आणि ते पूर्णपणे म्हणजे वाकचौरे देखील त्यांच्या स्टेजवर होते, म्हणजे एक प्रकारे त्यांना उमेदवारी फक्त आता घोषित होण्याचं राहिलं होतं. मग एकंदरीत जर महाविकास आघाडीकडून तुमचा विरोध होता तर तुम्ही पक्षश्रेष्ठींशी याबाबत काही चर्चा वगैरे केली होती? नक्कीच, उद्धव साहेबांचा जो दौरा झाला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागामध्ये तर एक सहानुभूतीची लाट नक्कीच त्यांच्या बाजूने आहे आणि त्याच प्रकारचा प्रतिसाद त्यांना साही विधानसभा मतदारसंघामध्ये मिळाला. स्टेजवर संभाव्य उमेदवार होते तरी पण त्यांचा उल्लेख कुठे झाला नाही, त्यांचं जाहीर कुठे झालं नाही, त्यामुळे आम्ही पण संभ्रमात पडलो की नेमकं हे कशासाठी होतं सगळं. पण त्यांनी जो दौरा केला त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ते फिरते, आजही तुम्ही जर ग्राउंडवर बघाल तर त्यांच्या नावाला सेनेतून पण प्रचंड विरोध आहे. कॉमन जो पब्लिक आहे त्याच्यामधून तर विरोध आहेच, कारण एवढ्यांदा त्यांनी ते सगळे पक्ष बदलले, भूमिका बदलले, त्याबद्दल आहेच. विशेषतः जो एक विरोध हा पण होतोय की ज्या बौद्ध समाजामुळे, खरं तर शिर्डी लोकसभेची मतदारसंघाची जर आपण जनगणना बघितली तर त्याच्यामध्ये 12.3% हा अनुसूचित जातीचा समाज आहे. त्याच्यामुळे शिर्डी लोकसभा खरं तर अनुसूचित जातीसाठी राखीव झाली. त्या अनुसूचित जातींमध्ये सर्वात जास्त जी लोकसंख्या ही बौद्ध समाजाची आहे. बौद्ध समाजाच्या एकाही प्रतिनिधीला एवढ्या 15 तिथे प्रतिनिधित्व न मिळाल्यामुळे समाजामध्ये पण एक उदासीनता आहे, एक तीव्र भावना ही आहे की आता नाही तर कधी देणार, ही जर शेवटची फेज आहे. त्यामुळे ह्या सगळ्या फॅक्टर्सवरती मला वाटतं कुठेतरी पक्षांनी, महाविकास आघाडीनी डोळसपणे विचार करावा
आणि जे विनिंग कॉम्बिनेशन असेल त्याच्याबद्दल थोडंसं आणखीन पुढे विचार करावा. या सगळ्या गोष्टींबद्दल मी माझ्या पक्षश्रेष्ठींशी, शिवसेनेच्या सगळ्या पक्षश्रेष्ठींशी, इव्हन शरद पवार साहेबांशी, सुप्रिया ताईंशी डिस्कशन केलेलं आहे. आणि मला अपेक्षा आहे की हे सगळं बघता जो कोणी विनिंग कॅन्डिडेट असेल त्याच्याकडे महाविकास आघाडी सकारात्मकपणे बघेल. शिर्डीची जागा काँग्रेसला सोडावी याबाबत तुम्ही वरिष्ठांशी चर्चा केली? येस, डेफिनेटली वारंवार आमची चर्चा झालेली आहे. आणि नामदार बाळासाहेब थोरांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनी अगदी ठामपणे शिर्डीची जागा मागितलेली आहे. अजूनही तो तिढा कायम आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळे मला वाटतं की जी भूमिका आम्ही मांडत आहोत वारंवार ती अगदी प्रॉपरली आम्ही आमच्या शिष्यांपर्यंत पोहोचवली आणि त्यांनाही ग्राउंड लेव्हल रियालिटी कळते. आता मतदारसंघामध्ये आदरणीय थोरासाहेबांचाच मतदारसंघ आहे की नाही, संगमनेरा त्यांचाच मतदारसंघ आहे, बाकी तालुक्यांमध्ये कार्यकर्ते आहे, त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गणितांना बघता शिर्डीची जागा काँग्रेसला मिळावी हा आग्रह आमचा कार्यकर्ते पण नक्कीच आहे. एखाद्या राजकीय पक्षात विचारांची इष्ट असलेल्या पक्षाशी बांधील असलेल्या लोकांपेक्षा एखाद्या नवीन उमेदवार आणण्याचा तो विन होऊ शकतो अशी परंपरा तशी होऊ नये असं मला वाटतं. निर्माण होत असेल तर ती चुकीची आहे. कारण ज्या पक्षामध्ये जे लोक राबतात, जे घर सोडून काम करतात, जे उन्हातानाचे काम करतात, जे त्या विचारसरणीला जिवंत ठेवण्यासाठी काम करतात. कारण एक काळ असा होता की काँग्रेस पक्षामध्ये किती लोक उरले असं मोजत होते लोक. हे मागचे 4-10 वर्ष खूप संघर्षाचे गेलेत पक्षाला. त्यामुळे मी वारंवार पक्षाकडे तेच म्हणत आहे की जे तुम्ही म्हणत आहात, उदयपूर झालं, सगळ्याच काँग्रेसच्या सेशन्समध्ये जे निर्णय होतात की महिलांना, युवकांना, SC प्रवर्गाला आपण प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, ही खरं तर वेळ असते अंमलबजावणी करण्याची. इलेक्शनमध्ये तुम्ही संधी दिली पाहिजे, त्यांचा इलेक्टिव्ह मेरिट त्यांना सिद्ध करण्याची तुम्ही संधी दिली पाहिजे. तर मला वाटतं हे जे आहे की अचानक एखाद्या पक्षामध्ये येऊन मिळणं हे चुकीचं आहे. आणि वारंवार पक्ष बदलणं, एकदा तुम्ही बदलली विचारसरणी मान्य ठीक आहे, तुम्हाला ते विचार पटले तुम्ही बदलले, पण वारंवार आपण जेव्हा हे करतो तेव्हा एक चुकीचा पायंडा पडतो असं मला वाटतं. अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडलं, चव्हाण साहेबांच्या एकूणच प्रवासाबद्दल आपण जर बघितलं तर काँग्रेसमध्ये त्यांचा खूप लांबचा प्रवास राहिला. त्यांची दुसरी पिढी खरं तर काँग्रेसमध्ये होती आणि आदरणीय शंकरराव चव्हाणांचा वारसा त्यांना होता. आता कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांना तो निर्णय घ्यावा लागा हा खरं तर विषय गंभीर आहे. त्याच्याबद्दल मला काही फार बोलता येणार नाही. पण निश्चितच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी ते थोडस निराशाजनक असतं जेव्हा पक्षाने इतकं सगळं दिल्यावरती, म्हणजे असं कुठलंच पद नाही की जे त्यांनी भूषवलं नाही, इतकं सगळं दिल्यानंतर आणि आज CWC सारख्या पक्षाच्या सर्वात श्रेष्ठ बॉडीमध्ये तुम्हाला स्थान मिळतं आणि तुम्हाला असा निर्णय घ्यावा लागतो. तर मला वाटतं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तर आव्हानच आहे की कसं टिकून राहावं. कारण जरी मला पार्श्वभूमी दोन्ही कुटुंबांची आहे, म्हणजे रुपवते कुटुंब आणि मधुकरराव चौधरींचं कुटुंब, हे राजकीय घराण्यातून मी आले, पण मला अभिमान या गोष्टीचा आहे की मी राजकीय कार्यकर्ती म्हणून स्वतःच्या पायावर स्वतः उभी राहिले. मी युवक काँग्रेसपासून सुरुवात केली, मी स्वतः लढले ते इलेक्शन, त्याच्यानंतर मी स्वतः फिरले देशभर पक्षासाठी काम केलं, मग परत राज्यामध्ये आले, आज राज्यामध्ये मी माझ्या पार्टीसाठी काम करते. त्यामुळे जेव्हा असे एवढे दिग्गज असे निर्णय घेतात तेव्हा आमच्या युवकांसाठी एक थोडीशी कुठेतरी निराशाची भावना असते. पण काँग्रेस पक्ष हा कुठल्या एका माणसा निर्भर नाही, तो एक विचार आहे, निरंतर चालणारा विचार आहे. त्यामुळे पक्षाला त्याच्यातून काही फार हानी होईल असं मला वाटत नाही. उलट आता पक्षाने तो मतदारसंघ मागून घेतलाय, बहुतेक निवडणूक तिथून लढवेल तर दिसेल त्यावेळेस की आम जनता ही कुठल्या बाजूने, काँग्रेसच्या बाजूने की नेत्यांच्या बाजूने. काँग्रेस पक्षामध्ये जी सगळी नावं चर्चेमध्ये आहेत किंवा जी सर्वेमधून आली पॅनलमध्ये, त्याच्यात नक्कीच आपलं नाव आहे. आणि त्याच्यामुळे जर ही जागा सुटली तर मला 99% खात्री आहे की तिकीट मिळेल. एक युवा म्हणून, एक महिला म्हणून आणि विशेषतः एका समाजातून प्रतिनिधित्व करणारी एक वेल एज्युकेटेड व्यक्ती म्हणून मला वाटतं तो चान्स 100% मिळेल. फक्त आता ते 1% जो थोडासा आहे तो जरा क्लिअर झाला तर बरं होईल. लेट सी काय होतं. येस, त्यावेळेसची परिस्थिती आणखीन वेगळी होती. खरं तर 2014 नंतरची जी एकूणच ते मोदी वेव आणि ते सगळं जे प्रकरण होतं ते 19 खूपच जास्त शिघेला होतं. तेव्हाही आम्ही मागत होतो, आम्ही म्हटलं ठीक आहे हारलो तर हारलो पण लढायला पाहिजे, पक्षाचं चिन्ह आणि प्रॉपर उमेदवार गेला पाहिजे. खूप
पुढे पर्यंत प्रक्रिया गेली, पण शेवटच्या ह्याच्यामध्ये पुन्हा ते गाडी हुकली. पण मी एक सकारात्मक विचार करणारी कार्यकर्ती, त्यामुळे ठीक आहे, चलता है, या ॲटिट्यूडनी पुढे आले, काम करत राहिले. आज राज्य महिला आयोगाची सदस्य म्हणूनही काम करते, पक्षातही काम करते. मला वाटतं आता पक्षाने न्याय द्यायला हरकत नाही. आज जर समजा उमेदवारी जाहीर झाली आणि ही जागा जर ठाकरे गटासाठी सुटली, त्यानंतर तुमची भूमिका काय असणार? मी आजही पक्षाला तेच आणि आमच्या घटक पक्षांना तेच पटवून देणार आहे की महाविकास आघाडी करून काँग्रेस असो सेना असो ज्या कुठल्या पक्षाला हे सीट जाते तिथे तुम्ही सक्षम युवा महिला, महिला शक्य असेल तर महिला आणि बौद्ध समाजाला उमेदवारी द्या, आपला विजय निश्चित आहे. त्यामुळे ती भूमिका माझी शेवटपर्यंत राहणार.